नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी संवाद साधताना मला आनंद होतो आहे, कारण कमलाकर सावंत 5699 यूट्यूबच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावांची, वेगवेगळ्या शहरांची, वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणाची आणि प्रेक्षणीय स्थळांची सुद्धा भेट करतो. आज मात्र आजच्या या आपल्या कथेचं नाव आहे चला कान्हा पाहूया. आणि कान्हा आपणाला बघायचा असल्यामुळं निश्चितपणे सुरुवातीला कान्हा कसा वाटला किंवा कान्हा काय आहे याबद्दल आमचे चित्रकार बाबूदा कोळे तुमच्याबरोबर बोलणार आहेत. आता मी कोळे यांना विनंती करतो की आपण कान्हा दाखवावा आणि इतरांना त्याबद्दलचं सविस्तर सांगावं. कान्हा चित्रकला प्रदर्शन लातूरमध्ये पहिल्यांदाच भरत आहे चौंडा फाउंडेशन या मार्फत. लातूरला भरण्यात आलेलं कान्हा चित्रकला प्रदर्शन हे चौंडा मेमोरियल यांच्यातर्फे होत आहे. प्रथम ह्या चित्र प्रदर्शनात 10 ते 15 कलाकारांनी भाग घेतलेला आहे. त्यातील एक प्रवीण चित्रकार असलेले प्रशांत साळुंके यांचे लँडस्केप चित्र ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये प्रथम चित्र आहे ते संध्याकाळच्या वेळेस केलेलं आहे. रात्रीच्या वेळेसचा हा लँडस्केप असून त्याच्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कलर स्कीम वापरलेली आहे, कलर बॅलन्स आहे. त्याच्यानंतर पुढं आभाळ आलेलं आहे. आभाळामध्ये सुद्धा पाऊस नाही तरी पण आभाळामध्ये वेगवेगळे कलर स्कीम वापरून तो एक मोठा सुंदर असा लँडस्केप दिसत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये त्याच्यामध्ये समुद्रामधलं होडी अतिशय मोठ्या प्रमाणात धावत आहे असं त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. तसेच पुढं ही त्याच प्रकारचं आहे, हिरवंगार असं शांत प्रमाण शांत असलेलं लँडस्केप चित्र, निसर्ग चित्र अशा पद्धतीचे ह्यांचे अनेक पेंटिंग असून हे प्रसिद्धीस त्यांचे इंटरनॅशनल प्रकारच्या मध्ये येतात. समोर त्याच्यानंतर समोर आहे अनुराधा माने यांचे नल दमयंतीचे चित्र असून ह्या चित्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट कलर स्कीम वापरलेली आहे. यामध्ये कलर बॅलन्स उत्कृष्ट हपटोन केलेला आहे. त्याच्यानंतर एक राधा दाखवलेली आहे, त्या राधाच्यामध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट हरण वगैरे पेंटिंग सुंदर केलेलं आहे. तसेच मीराचं एक त्यांनी उत्कृष्ट चित्र केलेलं असून ते त्यांचे भाव वगैरे छान दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर इकडे आमचे दगडू रणखाम यांचे एक लँडस्केप आर्टिस्ट असून विविध प्रकारचे ते चित्र करत असतात. त्याच्यामध्ये रंगाचा फ्लो ब्रशिंग अतिशय उत्कृष्ट केलेले आहे. त्यानंतर अमृता इराणी ह्या एक नवोदित कलाकार आहेत. त्यांनी छोटे छोटे चित्र पण अतिशय सुंदर बॅलेन्स कलर स्कीम असं उत्कृष्ट प्रमाणात केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे श्री बाबूदा कोळे यांचे 1000. यानंतर आपण आता बाबूदा कोळे यांचे चित्र पाहणार आहोत. बाबूदा कोळे एक अस्खलित सुंदर चित्रकार आहेत. समोर 1000ची नोट आणि मासा हे निश्चितपणे कुटुंबामध्ये भिंतीवर लावलेलं हे चित्र लक्ष्मी वरदान त्या कुटुंबाला देईल अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. तर AI टेक्नॉलॉजीबद्दल त्यांनी नव्यानं काढलेलं हे दुसरं एक मॉडर्न आर्ट आहे. अतिशय सुंदर चित्र रेखाटणं हा बाबूदा कोळे यांचा स्वभाव असून त्यांच्या अनेक चित्रामधून काही संकल्पना तर अमूर्त स्वरूपामध्ये दिसतात. त्यानंतरचे चित्रकार आहेत शिवाजी हंडे. यशवंत विद्यालय लातूर येथे ते काम करत असून एक ख्यातनाम चित्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. मांजराचं हे चित्रसुद्धा किती शुभ असू शकतं हे अनेक लोकांनी ते विकत घेतल्यामुळे लक्षात आलंय. त्यानंतर राष्ट्रीय नेत्यांची चित्रं त्यांनी काढलेली आहेत. महात्मा फुलेंचं चित्र त्यांचं सगळ्यात महत्वाचं आहे, त्याबरोबरच महादेवाचं काढलेलं चित्रसुद्धा अतिशय सुंदर त्यांनी काढलेलं आहे. गणेशांच्या चित्रांची मालिका तर त्यांची खूप मोठ्या स्वरूपात गाजली. अनेक ख्यातनाम माणसांच्या अर्थात नेत्यांच्या घरामध्ये त्यांची चित्र दिसतात. हनुमानाचं चित्रसुद्धा अतिशय सुंदर रीतीनं नवीन पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. आता यानंतरच्या चित्राचा आपण जर प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येईल ख्यातनाम चित्रकार श्रीयुत राजाभाऊ बनाळे यांच्या चित्राची ही चित्रमालिका आहे. श्रीकृष्णाच्या जीवनावर काढलेली त्यांची चित्र लघुचित्र म्हणून प्रसिद्ध असली तरीही अनेक माणसाला श्रीकृष्णाबद्दलचं प्रेम अधिक कसं वाढवता येईल किंवा त्या कथा कशा लोकांच्या समोर मांडता येईल हे त्यांनी आपल्या चित्रातून दाखवलेलं आहे. स्पष्ट पार्श्वभूमी आणि त्यानंतर कृष्णाची वेगवेगळी रूपं खऱ्या अर्थानं दर्शकाला मोहून घेत आहेत. बालकृष्ण आणि त्याची आई आणि त्यासोबतच व्यक्तिचित्रांमध्ये मान्यवर नेत्यांची त्यांनी चित्र काढलेली आहेत.
निसर्ग चित्र हा तर त्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. म्हणजेच त्यांनी काढलेली पोर्ट्रेट्स सुद्धा लोक अत्यंत अभिमानानं लोकांना दाखवतात, बघा मी कसा दिसतो. त्यासोबतच जर बघितलं तर अभिनव चित्रशैलीमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आत्मचिंतन, आत्मगौरव, आत्मशांती हा त्यांच्या चित्राचा विषय राहिलेला आहे. आणि म्हणून अतिशय उत्तम रीतीनं चित्र काढणं हा त्यांचा एक विषय आहे. आणि त्यांचीही चित्र पाहिल्यानंतर निश्चितपणे दर्शकाला बालकृष्ण यांनी काढलेली ही बुद्धाची चित्र अतिशय देखणी आहेत. खरं तर रेषांची किती जादू असू शकते हे त्यांनी त्यांच्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग एक काळ्या पांढऱ्या रंगछटांमध्ये काढलेलं ओहळ असो, दुसरं शिल्प असो, तिसरं एक निसर्ग चित्र असो, किंवा मग संकेत बारस्कर यांची श्रीकृष्ण आणि गायीची चित्र असोत, या सगळ्या चित्रांमधनं अतिशय सुंदर अशी मांडणी आणि रंग हे आपल्याला समोर दिसून येतात. काही अमूर्त चित्राचा विचार केला तरी कित्येक तास आपण पाहिलं तरी आपल्याला अनेक अँगलने ते चित्र सुंदर दिसतं अशी काढलेली चित्रंसुद्धा आहेत. त्याबरोबर श्री गणेशाचं चित्र आहे आणि त्यानंतर मत्स्यचित्र आहे. शिवाय राधाकृष्णाच्या चित्रांची मालिकासुद्धा अतिशय उत्तम रीतीनं या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. म्हणजेच चित्र लहान मुलांनी काढलेली असो, मोठी काढलेली असो, संकेत बारस्करनं काढलेली असो किंवा वीरेन मुदकंदांनी काढलेली असोत, अतिशय सुंदर अशी ही चित्रमालिका लोकांना मोहून घेत आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं काना लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न चित्रकारांनी आपल्या चित्राच्या माध्यमातून केलेला आहे. खरं तर आणखी एक म्हणता येईल, हे मोठं एक आव्हान होतं आणि या सर्व कलावंतांनी अगदी 4 ते 5 दिवसामध्ये काना सगळ्याच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला सर्व लोकांना कानाचा कसा आशीर्वाद मिळेल हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच प्रशांत सूर्यवंशी यांच्या चित्रामधून बुद्ध आणि शांतीचा संदेश त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आजचे हे चित्रकार लातूरच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं गौरव पुत्र म्हणता येईल असेच आहेत आणि लातूरला खूप चांगली संधी त्यांनी मिळवून दिलेली आहे. या प्रदर्शनामध्ये साधारणपणे 16 चित्रकारांनी सहभाग घेतलेला आहे, पण प्रमुख उपस्थिती दीर्घकाळ असणारे आणि जास्तीत जास्त चित्र मांडणारे आमचे 2 कलावंत सध्या इथं उपस्थित आहेत. आणि त्यापैकी एक आहेत दगडू रडखाम सर, तर दुसरे राजाभाऊ बनाळे सर. मी दोघांनाही मांडणार, त्यांचं म्हणणं मांडायला संधी देणार आहे. बऱ्याचदा चित्रकार म्हणून माणूस खिशातून बरेच पैसे घालतो, पेपर्स आणतो, कलर्स आणतो, मोठं महत्त्वाचा वेळ घालतो आणि त्यानंतर नेमकं काय वाटतं असं चित्रकाराला की बस माझी चित्र लोकांनी पाहावीत, त्याबद्दलची चर्चा करावी, त्याचं निरीक्षण करावं, परीक्षण करावं आणि आम्हाला अधिक चित्रं चांगली काढण्यासाठी संधी द्यावी किंवा आम्हाला सल्ला द्यावा. चला बघूया असंच ह्या दोघांना काय वाटतं आहे. पहिल्यांदा मी दगडू रणखाम सरांना विनंती करणार आहे की तुम्ही ठरवायचं की तुमच्या चित्राबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे. ह्या प्रदर्शनामध्ये भाग घेतल्याबद्दल एकदम आनंद झाला. त्यात आमचे सर्व मित्राचं सहकार्य लाभलं आणि एक करण्यामागं उद्देश म्हणजे एक आत्मिक समाधान आणि कलर रंग वगैरे खेळण्याचा आनंद वेगळाच. धन्यवाद. काना या चित्रपट प्रदर्शनामध्ये दुसरे चित्रकार आहेत राजाभाऊ बनाळे. आता आपण राजाभाऊ बनाळे यांना आपली कला सर्वांच्या समोर प्रदर्शित केल्यावर काना या प्रदर्शनाबद्दल नेमकं काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत. काना चित्र प्रदर्शनामध्ये अनेक लातूरमधले चित्रकार समाविष्ट झाले, त्यात माझेही काही चित्र या ठिकाणी लावलेले आहेत. हा चित्र प्रदर्शनाचा भाग मला आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 37 वर्ष कलाशिक्षक म्हणून सेवा करूनही असे फार कमी संधी प्रदर्शनामध्ये मांडण्याची मला मिळाली. चित्र प्रदर्शनामध्ये चित्र मांडत असताना माझ्या भावना मला व्यक्त करता येतात. त्या भावना व्यक्त करणारी चित्र हे जास्त करून माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं वाटतं. कान्हाचं जीवन आणि त्याच्या जीवनाची एक मालिका 6 चित्राच्या रूपानं मांडण्याचा मी प्रयत्न केला. हे करत असताना मला जो आनंद झाला, आता त्याची उर्मी मला कान्हा या कृष्णाच्या जीवनावर आणखी किती चित्र काढावेत असं मला झालेलं आहे. त्यामुळं प्रदर्शनी वारंवार जर पाहण्यात आली
तर त्यातून उर्मी जागृत होते आणि ती उर्मी मी जागृत ठेवण्याचा प्रयत्न इथून पुढे अधिक करण्याचा प्रयत्न करणार आहे.